राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या उद्धव ठाकरे यांच्या स्वागताकरता आनंदनगर टोल नाक्यावरती जातात आहेत. आव्हाड सर, कायदा सुव्यवस्था संपूर्ण वेठीस धरली जाते का? खरं तर नोटीस जी होती 144 ची रद्द केली आहे उद्धव ठाकरेंना. आता उद्धव ठाकरेंनी बघा, तुम्ही रात्रीच 144 ची नोटीस दिली, तुम्ही रात्रीच सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेंना येऊ देणार नाही, अडवणार. वातावरण त्याच्यामुळे खराब झालं. अख्खा महाराष्ट्राला समजलं पोलीस काय करतायत. मी आभार मानतो कमिशनरांचे की त्यांनी समजुतीची भूमिका घेतली, 144 कलम रद्द केलं. जो मनाई हुकूम बजावण्यात आला होता उद्धव ठाकरेजींवर, तो रद्द केला. हे खालचे अधिकारी, आपलं पोस्टिंग चांगलं मिळेल म्हणून जे काय राजकीय नेत्यांच्या पायाशी जात आहेत, हे धोकादायक. नरेश म्हस्के तिथे विरोध करण्याकरता आलेले आहेत असंख्य शिवसैनिकांसोबत, ते तुमच्यावरती पण टीका करतात. मी कोणाच्या टीकेला कधीच घाबरलो नाही हो, आणि कोण टीका करत आहे. पण नरेश म्हस्के म्हणतात आहेत की उद्धव खरं तर जितेंद्र आव्हाडांच्या मदतीला उद्धव ठाकरे आलेत म्हणून. ते काय म्हणतात त्यांना कोण विचारते. खरं तर आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आता सध्या उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्याकरता ठाण्याच्या आनंदनगर टोल नाक्यावरती जात आहेत. खरं तर मुंब्रा येथील संपूर्ण जी शाखा होती ती तोडण्यात आलेली होती आणि त्या शाखेच्या इथे खरं तर शिवसैनिकांची भेट घेण्याकरता जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आता आनंदनगर टोल नाक्यावरती जाताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहन पवारसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.